गिट्टी खदान पुलिस को एक बड़ी कामयाबी मिली है गिट्टी खदान पुलिस ने क्षेत्र में हुए 11 घरफोड़ी मामलों का पर्दाफाश कर आरोपियों को गिरफ्तार किया है गिट्टी खदान पुलिस थाना क्षेत्र में जून और अगस्त महीने में घरफोड़ी की वारदातें सामने आई थी इसी वारदातों को देख थाने की ओर से थाना परिसर में पेट्रोलिंग बढ़ा दी इसी के चलते 27 अगस्त को पेट्रोलिंग के दौरान गोरेवाड़ा परिसर में तीन इसम संदेह के रूप में दिखाई दिए उनकी पूछताछ करने पर उनके पास से एक मोबाइल मिला जो एक घरफोड़ी के दौरान चोरी गया था इस मामले में पुलिस ने रोहित उके हर्षल गजबीय और प्रियांशु छेत्री नामक आरोपियों को गिरफ्तार किया है आरोपियों से पूछताछ करने पर उन्होंने अपने दो साथी अभिजीत और अभी नितनौरे और विशाल प्रसाद का नाम बताया पुलिस ने इन दो दोनों को भी गिरफ्तार किया है पुलिस ने इन आरोपियों से 11 घर के मामलों का पर्दाफाश किया है और चोरी के सामान भी जब्त किए हैं ये आरोपी ज्यादातर बंगले या बन घरों को अपना शिकार बनाते थे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दो हजार रोजी मी मी सुबहची पार्टी पोलिस हवलदार त्रिपाठी मंजीत दयाशंकर राकेश यादव सचिन टापरे सह पेट्रोलिंग करो गोरडा परिसरा मध्य तिथे मैं आम सुझुकी मोपाईट वरती तीन आरोपी संदिग्ध वसे फिरताना आढळून आले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांच्या ताब्यामध्ये गिट्टी गदान पोलीस स्टेशनला दाखल अपराध आहे चारशे पंच्याण्णव अब्लिक चोवीस घरफोडीचा गुन्हा आहे तक्रारदार होते सरोजनी सुरेश सिंग यांच्या घरून चोरी गेलेला मोबाईल मिळून आला त्या अनुषंगाने आम्ही त्यांना अटक केली अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे रोहित बंडू उके राहणार बेजनबाग हर्षल उर्फ दादू मोहनलाल गजबिये नगर प्रियांशु उर्फ बाबू रवी छेत्री राहणार नगर यांना अटक करून अधिक तपास केला दरम्यान जून पासून तर ऑगस्ट या जून कालावधीपासून तर आतापर्यंत फ्रेंड्स कॉलनी परिसरामध्ये बरेच घरफोडी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करतच होतो त्या दरम्यान तपासादरम्यान आम्ही जे काही वेगवेगळ्या घटनास्थळ फुटेज कलेक्ट केलेले होते सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट केले होते त्या अनुषंगाने आम्ही या आरोपींकडे तपास केला आणि आरोपी आयडेंटिफाय केले त्यामध्ये आम्हाला अधिक आरोपींची माहिती मिळाली अभिजित उर्फ अभिनितीन नितनवरे राहणार गौतम नगर आणि विशाल सुरेश प्रसाद राहणार जरी पटका या दोन आरोपींची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्यांना त्यांचा शोध घेऊन आम्हाला ते मिळून आल्याने त्यांना आम्ही अटक केली त्यांच्याकडून आम्ही आतापर्यंत एकूण या सर्व आरोपींकडनं आतापर्यंत आम्ही एकूण अकरा घर पुढे डिटेक्ट केलेले आहे ज्यामध्ये सात लाख अकरा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला आहे ज्यामधील सोने चांदीचे दागिने चोरी केलेले मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल्स या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे हे आरोपी जे आहे हे शक्यतोवर अशा परिसरात फिरतात ज्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल बंगले आहे आणि ज्या घरांना कुलूप लागलेले आहेत तशा घरांमध्ये सकाळी चार ते पाचच्या सुमारास कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून ते चोरी करतात सगळ्या आरोपींचा एक दोन असे गुन्हे आहेत त्यांच्यावरती गांजा कन्झम्पनचे असतील किंवा बॉडी ऑफेन्स आहेत यापैकी नितनवरेवरती तीनशे सातचा गुन्हा आहे सा तो तीनशे सात मध्ये फरार आहे आणि हा हर्षल उर्फ दादू मोहनलाल गजबी याच्यावर पण एक तीनशे सातचा जुना गुन्हा आहे कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी बी न्यूज नागपूर